आज भीमा सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे उद्या कारखान्याचा निकाल लागणार आहे मात्र आता पंढरपूर तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे ती सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा पराभव करून अभिजित पाटील यांनी तेथे ते सत्ता काबीज केली आहे त्यांना अभूतपूर्व यश मिळाले आहे तसेच मंगळवेढा तालुक्यातील दामाजी सहकारी साखर कारखान्यामध्ये हे परिवर्तन झालं आहे आज भीमाचे मतदान उद्या त्याचा निकाल लागेल त्यानंतर सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे काही दिवसातच या निवडणुकीची घोषणा होईल मात्र या निवडणुकीची चर्चा ही आत्तापासूनच पंढरपूर तालुक्यात सुरू झाली आहे चेअरमन कल्याणराव काळे यांनी भगीरथ भालक्यांना विठ्ठलच्या निवडणुकीत साथ दिल्यामुळे अभिजित पाटील हे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही मोठ्या ताकदीने लढवणार आहेत एकाच परिवारातील हे दोन कारखाने दोन्ही कारखान्यावर परिवर्तन होणार का याचीच चर्चा आता सभासदामध्ये सुरू झाली आहे अभिजित पाटील सहकार शिरोमणीवर पॅनल टाकणार अशी कुजबूज सुरू झाली की लगेच सहकार शिरोमणी कारखान्याने यंदाच्या सीझनमध्ये पंचवीसशे अकरा हा विक्रमी भाव जाहीर केला गेल्या वर्षी गाळलेल्या ऊसाची य एफ आर पी तेवीसशे रुपये देताना कारखान्याला नाकेनाव आले होते असे असताना सहकार शिरोमणीने पंचवीसशे अकरा रुपये भाव जाहीर केल्यामुळे निवडणुकीच्या जा तोंडावर सभासदांना खुश करण्यासाठी संचालक मंडळाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे एवढं असूनसुद्धा सभासद त्यांच्यावर किती विश्वास ठेवणार याचीच खूबूज सभासदांमध्ये सुरू झाली आहे कारण गेल्या वर्षी गाजलेल्या ऊसाचे बिल हे एक हजार दोन हजार रुपयाने काढलं होतं ते विषय हप्ता असताना कारखान्याला एफ आर पी देताना नाके न ना आलं होतं त्यामुळे सभासदांमध्ये कारखान्याबद्दल विश्वास राहिला नसल्याचेच बोलले जात आहे